शिर्डी पाचोरा ही बस शिर्डी येथे आज गुरुवारी 12 वाजता पाचोराकडे जाण्यासाठी निघाली होती. या बसमध्ये 5 धारक विद्यार्थी बसताच त्यांना कंडक्टर पठाण यांनी ही जलद बस असून उतरण्यास सांगितले. मात्र या बसवर जलद असा कुठलाही उल्लेख नसून आम्हाला बसू द्यावे, आमचे पेपर आहे असे विद्यार्थ्यांनी सांगून देखील या कंडक्टरने या विद्यार्थ्यांना खाली उत तेव्हा राज भालेराव या प्रवाशी नागरिकाने शिर्डी डेपो मॅनेजरला सांगितले. त्यांनीही सदर कंडक्टरला विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास सांगितले. मात्र कंडक्टर काहीच ऐकत नव्हता. मात्र भालेराव यांनी ही साधी बस आहे, तुम्हाला विद्यार्थ्यांना गाडीत घ्यावेच लागेल असे म्हणत कंडक्टरला धारेवर धरल्यावर विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतले. मात्र यामध्ये अर्धा तास निघून गेला होता. त्यानंतर बसमध्येही त्यांचे वाद झाले. त्यांनी कोपरगाव बस आगारात येताच या कंडक्टरला जाब विचारला. समोर पत्रकार पाहून या कंडक्टरने तातडीने तेथून बस मार्गस्थ करत काढता पाय घेतला. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. ऐन परीक्षेच्या कालावधीत कंडक्टरच्या या अडमुठे धोरणामुळे विद्यार्थी व प्रवाशी संतप्त झाले होते. रामपा महामंडळाच्या बसेसमध्ये विद्यार्थ्यांना आपले साधे परिवर्तन सगळ्याच बसमध्ये परवानगी दिलेली आहे प्रवास करण्यासाठी. परंतु जी सदर तक्रार उद्भवलेली आहे की पाचोरा आगाराच्या चालक वाहकांनी विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास मज्जाव केला, तरी सदर प्रवाशांनी त्याबाबत लेखी तक्रार कोपरगाव आगारास दिलेली आहे. त्या तक्रारीनुसार रापो महामंडळातर्फे उचित ती कार्यवाही केली जाईल. ती तक्रार संबंधित आगार प्रमुखांकडे पाठवली जाईल आणि ज्यांना आमच्याकडून त्रास झाला चालक वाहकांकडून त्यांना पण त्याची एक प्रत पोचवली जाईल की नेमकं रापने त्यांच्यावरती काय कार्यवाही केली म्हणून. आणि भविष्यात अशा प्रकार होणार नाहीत अशा सूचना मी माझ्या कोपरगाव आणि शिर्डी बस स्थानकावरच्या सर्व कर्मचाऱ्यांना देतो. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, कोपरगाव.